वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। शाळांच्या अनुदानावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानभवनातही उमटलेत आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला बोल केला। त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले। सरकार योग्य त्या उपाययोजना करेल असं फडणवीस म्हणाले। पण आता ह्या शाळा काढल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा खर्च जर भागवायचा असेल तर पैसा तर पाहिजे। मग हा अशा प्रकारचा जो आहे निधी जमवण्यासाठी भीक मागून जर अशा रीतीने निधी जमवला तर परवानगी आहे का? प्रबोधनकार ठाकरेंनी शिक्षणाकरता त्यांनी त्यात लिहिलंय की कसं कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन आम्ही लोकांकडे गेलो, झोळी पसरवली आणि भीक मागितली तर काय वाईट आहे असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे नाही आमचं नाही आहे, आमचं कुठलंही समर्थन नाही आहे, कोणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही। राज्य सरकार त्या संदर्भात सगळ्या गोष्टी करेल आणि कुठेही भीकेचा विषय येणार नाही।